हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण काजू कसे साफ करायचे, त्यातून गर कसे काढायचे हे बघणार आहोत। तर त्यासाठी हिरवा काजू कोयत्याच्या किंवा वेळीच्या साह्याने अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचा, त्यानंतर सुरीच्या साह्याने त्यातील गर काढून घ्यायचा। पण गर काढताना नेहमी हाताला तेल लावायचं, नाहीतर हाताला जखम होण्याची शक्यता असते। त्यानंतर हा काढलेला गर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, त्यामुळे त्या गराचे साल जे असतं ते निघून जातं व भाजी तयार करण्यासाठी काजू तयार होतात।